वाळूची चोरटी वाहतूक करणे बेतले चालकाच्या जीवावर. भरलेल्या रेतीची ट्रॉली पलटी होऊन ट्रॅक्टरच्या हेड खाली दबून चालकाचा जागीच मृत्यू झालाय. हिंगोली जिल्ह्यात दिवस रात्र अवैध वाळूची वाहतूक सुरू असते. अशाच प्रकारे आज एका ट्रॅक्टर चालकाला चोरून वाळू पळविणे चांगलेच जीवावर बेतले आहे. घाईघाई ट्रॅक्टर पळवत असताना अचानक ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा ट्रॅक्टरच्या हेड खाली दबून जागीच मृत्यू झाला. पवन रामचंद्र घोटेकर, वय वर्ष 27, असं मयत चालकाचं नाव आहे. हिंगोली जिल्ह्यातील वाळू उपशावर शासन स्तरावर संपूर्णपणे बंदी घातलेली आहे. तरी देखील वाहनधारक जिल्ह्यातील विविध भागात असलेल्या नदीतून छुप्या मार्गाने नदीपात्रातून वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी करतात. यावर महसूल प्रशासन लक्ष ठेवून आहे. तरी देखील पथकाची नजर चुकवून वाहन चालक वाळूची चोरी करत आहेत. अशा परिस्थितीत मात्र हे जीवाची पर्वा न करता सुसाट वाहने चालवित आहेत. अशीच ही देखील घटना घडली असावी असा अंदाज यावेळी व्यक्त केला जातोय. ट्रॅक्टर चालक सुसाट वाळूचे ट्रॅक्टर घेऊन जात होता. हिंगोली ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील मसूड फाट्याजवळ चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर पलटी झाला. यामध्ये चालक हा हेड खाली दबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की यामध्ये हेड एकीकडे आणि ट्रॉली एकीकडे जाऊन पडली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता आणि या घटनास्थळी कळमनुरी पोलिसांनी धाव घेतली आहे. आणि सध्या तरी या प्रकरणी कुठल्याही प्रकारचा गुन्हा हा दाखल झालेला नाही. प्रतिनिधी गजानन धुळधुळे, एचपी लाईव्ह न्यूज, हिंगोली.